ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांवरती गेल्या 6 महिन्यांपासून हल्ल्यांचं प्रमाण जास्त वाढलंय. मेंढपाळ बांधव हा आपल्या उपजीविकेसाठी रानामळात दऱ्याखोऱ्यात वणवण भटकत असतो, अनेक संकटांना तोंड देत असतो, आपली उपजीविका करत असतो. मात्र काही कंटकांकडून वारंवार त्यांच्यावर अत्याचार हल्ले केले जात आहेत, मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप धनगर समाजाचे युवा नेते अभिजित देवकाते यांनी केलाय. आज बारामतीमध्ये आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना धनगर मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या अन्यायासाठी एक निवेदन दिलेलं आहे. तर आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत. धनगर समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी सारखा कडक कायदा अंमलात आणावा व गेले 93 सालापासून आमची जी मागणी आहे की धनगर मेंढपाळ बांधवांना शस्त्र परवाना मिळावा. आज आपण पाहते गेल्या 6 महिन्यापासून धनगर समाज मेंढपाळावर रोजपणे अन्याय होत आहे. काही समाजकंटक जाणीवपूर्वक त्यांच्यावर अत्याचार करत आहे. तर हा अत्याचार आज पण आम्ही सहन केला, पण आमची आता प्रशासनाला ही विनंती आहे की आपण अत्याचार नाही थांबला तर जो अत्याचार करेल त्याची जागा घरी दाखवण्यात येईल व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाज एक तीव्र आंदोलन करेल. द व्हॉइस साठी विकास कोकरे, बारामती.